27 सप्टेंबर 2022 या दिवशी RPI आठवले गट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी निवड व त्यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी BK बर्वे व चंद्रशेखर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल बिग सिटी बँक्वेट हॉल गंगापूर रोड येथे जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुनील वाघ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात झाली. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे व तसेच रेल्वे माल धक्का RPI पक्षाचे आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते रामबाबा पठारे हे खंबीर नेतृत्व आहे. तब्बल गेल्या 30 वर्षापासूनच एकनिष्ठ प्रवास एकनिष्ठ धडाडीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. रेल्वे माल धक्का प्रत्येक कामगारांमध्ये नावाजलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे रामबाबा पठारे. नाशिक रोजची बुलंद तोफ कणखर नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं रेल्वे मालधक्का येथे उत्साहाच्या वातावरणात मोठा असा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. रामबाबा पठारे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी RPI पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, युवक जिल्हा प्रमुख अमोल दिनकर पगारे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनाली जाधव, विभागीय युवक जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, नाशिक रोड शहर प्रमुख समीर रमजान शेख, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम, नाशिक रोड युवक अध्यक्ष दिनेश दासवानी इत्यादी मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक संजय भालेराव, गुल्लू शेठ आनंद, संतोष वाघ, रवी पगारे, बंटी सोदे, अनिल आहिरे, राजू मोकळ, प्रभाकर रोकडे, सुनील चंद्र मोरे, लखन गवळी, रवी जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार आठवले साहेबांच्या नेतृत्व उत्सव सोहळा रिपब्लिकन पक्षाचा बाल्य किल्ला. या बाल्य किल्ल्यामध्ये नुकतीच माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्या एकट्या जिल्हा प्रमुखाने हा जिल्हा काही चालणार नाही. त्यामुळं शहर, तालुका, जिल्हा आणि ग्रामीण अशा सर्व पदाधिकाऱ्यांना ज्या नियुक्त्या दिल्यानंतर म्हणजे जल्लोषाचं वातावरण असतो. त्यातील एक भाग म्हणजे नाशिक रोड हा बाल्यकिल्ला आहेच, आभा देत राहील. दिवंगत पॅंथर सुनील वाघ असतील, दिवंगत पॅंथर किरमजी दासोने असतील, यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली ती जिद्दीला भरून काढण्यासाठी त्या परिवाराचे वारस निर्माण करावे, त्याच्या वारसांना सुद्धा न्याय द्यावा या माध्यमातून आम्ही गतिमान पद्धतीनं सर्व धर्मसंभावाची भूमिका घेऊन आम्ही गतिमान पद्धतीनं पाठचाल करत असतानाच नाशिक रोड शहराच्या वतीनं रिपब्लिकन फेडरेशन वतीनं सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आम्ही केला. मी त्याच्याबद्दल सर्वांचं विशेषतः भारतजी निकम असतील, प्रमुख रामबाबा पठारे असतील, त्यांचे सर्व मुखर्दम, सर्व फेडरेशन या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज चांगल्या पद्धतीनं एका बाजूला धम्मचक्र परिवर्तन दिन, एका बाजूला विजयादशमी, नवरात्राचे 9 रंग दाखवून मोकळे झाले, आम्ही आता RPI रंग दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळं हा जी गतिमान पद्धतीनं आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची व्यूहरचना आमची सुरू झाली आहे. लोक त्यावेळेस सुरू करतात, आम्ही यंत्रणा सुरू केली आहे आणि त्याचा सत्कार हे निमित्त मात्र आहे. परंतु सत्कारादेवी स्नेहभोजन दिलं, सर्वांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आपण आयोजित केला की नाशिक रोड अशाच पद्धतीनं गतिमान हो. त्यानंतर सुनील वाघ आणि त्यानंतर दिवंगत दिलीप दासवाडीची पोकळी निर्माण राहणार नाही अशा पद्धतीने जिद्दीने कामकाज करता सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार, धन्यवाद. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.